ब्रेक नंतर आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष। नोटांवरील फोटोच्या वादाचं लोण हे आता राज्यापर्यंत येऊन पोहोचलंय, कारण देशातील महापुरुष तसंच नेत्यांचे फोटो चलनी नोटांवरती छापण्याची मागणी भाजप आणि ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केली आहे। पाहूयात नोटांवरील फोटोवरून सुरू झालेल्या राजकारणाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट। नोटांवरील फोटोवरून पेटलं राजकारण। भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए। आप पाठोपाठ भाजपा नेते सरसावले। अशा तस्वीरी येणार असतील तर छत्रपती शिवरायांची का नको, आमच्या बाबासाहेबांची का नको, स्वातंत्र्यवीर सावरकर पण असावेत। महापुरुषांसह मोदींचा फोटो छापण्याची मागणी। भारताला त्याचं वैभव जे लयास गेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्याचं काम जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातून घडत असेल मग प्रेरणा म्हणून त्यांचाही फोटो यावा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनाही अवसान चढलंय। भाजपचे आमदार राम कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटेवरील फोटो ट्विट केलाय। तसंच त्यांनी केजरीवालांवर टीका केली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांनी ही मागणी केल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय। लोकभावना अशी आहे की जर अशा तस्वीरी येणार असतील तर छत्रपती शिवरायांची का नको, आमच्या बाबासाहेबांची का नको, स्वातंत्र्यवीर सावरकर पण असावेत। तर भारताला त्याचं वैभव जे लयास गेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्याचं काम जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातून घडत असेल मग प्रेरणा म्हणून त्यांचाही फोटो यावा। राम कदम यांच्याप्रमाणेच आमदार नितेश राणे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांची नोट सोशल मीडियावर शेअर केली, मात्र अशी मागणी योग्य नसल्याचं सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी घरचा आहेर दिलाय। छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली। ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे। आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत, त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील। नोटांवर नेत्यांचा फोटो छापण्याची मागणी करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेही मागे नाहीत, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनीही गौतम बुद्धाचा फोटो छापण्याची मागणी केली आहे। शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही, परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे, पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना, शेवटी हे सरकार ठरवत असतं। भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धांनी लोकशाही दिली, तसेच तथागत गौतम बुद्ध ही भारताची अस्मिता आहे, म्हणून रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मागणी करत आहे की भारतीय चलनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा अशी मागणी आम्ही करत आहे। ऐन दिवाळीत अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती, मात्र आता त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच राजकीय पक्षांमध्ये जणू चढावडच लागल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।